कोकणमधील आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारचा हात आखडताच आहे. कोकणवर आलेलं संकट हे आपल्याच कुटुंबावर आलंय. नुसता शाब्दिक दिलासा देऊन चालणार नाहीये. कोकणवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची वेळ असून शिर्डी मतदारसंघातून कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर मदतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी केले. त्यानंतर लगेचच कार्यकर्त्यांनी मदत करण्यास सुरुवात केली. भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते राहुल घोगरे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून कोकणमधील आपत्तीग्रस्तांना 11,000 रुपयांची मदत माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली आहे. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता.